मालवण या ठिकाणची 10 पर्यटन स्थळे। मित्रांनो, मालवण हे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे। मालवणला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक महत्त्वाचा तालुका म्हटले तरी वावगे ठरणार नाही। त्याचबरोबर हा तालुका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत तालुका म्हणून ओळखला जातो। एवढेच नव्हे तर ज्यावेळेस सिंधुदुर्ग हा जिल्हा भारतामध्ये पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला त्यावेळी पर्यटन क्षेत्रात मालवण तालुक्याचे 60% योगदान होते। यावरूनच आपण या तालुक्याचे महत्त्व काढू शकतो। मालवण या ठिकाणी आपल्याला आश्चर्यकारक समुद्र किनारे, किल्ले, मंदिरे आणि वन्यजीव अभयारण्य पाहायला मिळतील। ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मालवण या ठिकाणाला वर्षभर पर्यटकांची तुडुंब गर्दी असते। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमधून मालवण या ठिकाणची 10 पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, चिवला बीच। चिवला बीच हे ठिकाण मालवणमधील एक सुंदर आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे। स्वच्छ निळे पाणी आणि खजुराची झाडे असलेला हा समुद्र किनारा आराम करण्यासाठी एक योग्य ठिकाण आहे। हा बीच दिसायला छोटा आणि सी आकाराचा आहे। उन्हाळ्याच्या दिवसात थंडीचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आपण या बीचवर येऊ शकतो। त्याचबरोबर चिवला बीचवर आयोजित केलेल्या साहसी उपक्रमांमध्येही भाग घेण्यासाठी पर्यटक उत्सुक असतात। संध्याकाळच्या वेळेस समुद्र किनाऱ्याभोवती सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। मालवण बस स्थानकापासून हा बीच मात्र 1 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। नंबर 9, तोंडवली बीच। तोंडवली बीच हा महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्वात सुंदर समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे। मालवण तालुक्यातील तोंडवली हे गाव पूर्वेला कालावली खाडी आणि पश्चिमेला अरबी समुद्र यामध्ये वसलेले आहे। सुंदर नारळांच्या झाडांनी झाकलेली सोनेरी वाळू आणि हलक्या चमकणाऱ्या लाटा हे या बीचचे प्रमुख आकर्षण आहे। या व्यतिरिक्त या ठिकाणी आपल्याला उबदार वाळू, मुबलक सागरी जीवन आणि सौम्य लाटा पाहायला मिळतात। त्याचबरोबर या बीचवरून आपण तळापासून समुद्रामार्गे आचरा येथे जाऊ शकतो, जे 9 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। तो एक अनोखा अनुभव या ठिकाणी आपल्याला घेता येईल। नंबर 8, तसुनामी बेट। तसुनामी बेट हे मालवणमधील एक साहसिक केंद्र म्हणून ओळखले जाते। या ठिकाणी आपल्याला जेट स्कीइंग, बनाना बोट राईड, कायकिंग यासारख्या साहसिक खेळांमध्ये भाग घेता येईल। त्याचबरोबर या बेटावर आढळणारी वाळू चुंबकीय असल्याचे म्हटले जाते। असे म्हणतात की ज्या लोकांना संधिवात आहे त्यांना येथील वाळूची मालिश दिल्याने त्यांचा संधिवात बरा होतो। पांढऱ्या वाळूच्या बेटावरून सूर्यास्ताचा मनसोक्त आनंद या ठिकाणाहून आपल्याला घेता येईल। स्क्युबा डायव्हिंग, पॅराग्लायडिंग, पॅरासेलिंग, बनाना बोट राईड आणि बंपर राईड यासारखे विविध खेळ येथे करता येत असल्याने हे मालवणमधील पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे। तसुनामी बेट हे मालवणपासून 20 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। नंबर 7, जय गणेश मंदिर। जय गणेश मंदिर हे मालवणमधील पर्यटकांचे एक आवडते ठिकाण आहे। प्रसिद्ध ज्योतिषी आणि कालनिर्णय या लोकप्रिय पंचांगाचे निर्माता श्री जयंतराव साळगावकर यांनी हे मंदिर बांधले आहे। हे मंदिर भगवान गणेश यांना समर्पित आहे, जे अतिशय सुंदर आणि शांत मंदिर म्हणून ओळखले जाते। दरवर्षी गणेश जयंतीला या ठिकाणी 5 दिवसाचा वार्षिक उत्सव भरवला जातो। हा उत्सवच मंदिराचा वर्धापन दिवस देखील असतो। मालवण बस स्थानकापासून हे मंदिर मात्र 2 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। नंबर 6, रॉक गार्डन। रॉक गार्डन हे मालवणमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे। खडकावर आढळणाऱ्या प्रचंड लाटांचे दृश्य अनुभवायचे असेल तर एक वेळेस मालवणमधील रॉक गार्डनला अवश्य भेट द्या। होय मित्रांनो, चिवला बीचला लागून असलेले रॉक गार्डन हे येथे येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे। रॉक गार्डन या बागेमध्ये वाळू नसून प्रचंड खडक आणि हिरवेगार गलीचे असल्याने या बागेचे स्वरूप आणखी सुंदर दिसून येते। किनाऱ्यावर असणाऱ्या खडकावर लाटा आदळताना पाहण्याचा अनुभव या ठिकाणी आपल्याला घेता येईल। खडकांनी सजलेले हे सुंदर गार्डन सूर्यास्ताच्या वेळेस खूपच सुंदर दिसते। मालवण बस स्थानकापासून रॉक गार्डन हे ठिकाण मात्र 2 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। नंबर 5, आचरा बीच। समुद्र किनारी असलेल्या मासेमारी गावाच्या किनाऱ्यावर वसलेले आचरा बीच हे जोडप्यांसाठी मालवणमधील एक सर्वोत्तम ठिकाण आहे। या ठिकाणी आपल्याला आश्चर्यकारक दृश्य आणि वॉटर स्पोर्ट्सची अप्रतिम मजा घेता येते। महाराष्ट्रातील एक सुंदर समुद्र किनारा म्हणून आचरा बीचकडे पाहिले जाते। हा बीच बहुतेक लोकांना माहीत नसल्याने या ठिकाणी कमी गर्दी असते। आचरा बीच हे एक शांत आणि सुंदर ठिकाण आहे, जे सोनेरी वाळू, लांब पट्टे, निळे पाणी आणि निसर्गरम्य सौंदर्यासाठी ओळखले जाते। मालवण बस स्थानकापासून आचरा बीच हे ठिकाण 23 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। नंबर 4, देवबाग बीच। देवबाग बीच हे मालवणमधील एक सुंदर आणि आकर्षक ठिकाण आहे। या बीचवर असणारी पांढरी वाळू आणि स्वच्छ व सुंदर नजारे पाहून मन अगदी थक्क होऊन जाते। देवबाग बीच हे आराम करण्यासाठी, सूर्यस्नान करण्यासाठी
सीगल्स आणि इतर जलचर प्राणी पाहण्यासाठी एक प्रसिद्ध ठिकाण आहे। हे ठिकाण मालवणमधील पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे ठिकाण आहे। देवबाग बीच हा मालवणमधील व्यापारी समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे, जो गोल्डन बीचच्या लांबलचक पट्ट्यासह कायकिंग, जेट स्कीइंग, बंपर आणि बनाना बोट राईड्स इतर जलक्रीडा खेळांसाठी देखील प्रसिद्ध आहे। देवबाग बीच हा मालवणपासून 12 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। नंबर 3, मालवण बीच। मालवण बीच हा समुद्र किनारा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय बीचपैकी एक आहे। पांढऱ्या वाळूने चमकणारा हा सुंदर समुद्र किनारा निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकांना आकर्षित करत असतो। या बीचवर असणाऱ्या असीम शांततेमुळे हा कपल्सना आकर्षित करत असतो। त्याचबरोबर मालवणमधील बॅकवॉटर हे जलक्रीडांसाठी एक आदर्श ठिकाण आहे। आज मालवण हे महाराष्ट्रातील जलक्रीडांसाठी सर्वाधिक मागणी असलेले ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे। नंबर 2, सिंधुदुर्ग किल्ला। महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर स्थित असलेला सिंधुदुर्ग हा अरबी समुद्रातील बेटावर वसलेला एक प्राचीन किल्ला आहे। सिंधुदुर्ग किल्ला हा मराठ्यांच्या दूरदृष्टीचे आणि साधन संपत्तीचे प्रतिकात्मक उदाहरण आहे। पराक्रमी आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेला हा किल्ला सभोवताली असणाऱ्या नैसर्गिक सौंदर्यामुळेही ओळखला जातो। हा किल्ला साधारणतः 48 एकर इतक्या मोठ्या क्षेत्रामध्ये विस्तारलेला आहे। इसवी सन 1664 छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार डच, पोर्तुगीज आणि ब्रिटिशांचे आक्रमण परतवून लावण्यासाठी सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यात आला होता। या किल्ल्यावर असणारी तटबंदी आणि आकर्षक प्रवेशद्वारामुळे हा किल्ला इतिहासाचा एक आकर्षक नमुना आहे। महाराष्ट्रातील बरेच पर्यटक आणि इतिहासप्रेमी या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात। मालवण बस स्थानकापासून हा किल्ला साधारणतः 3 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। नंबर 1, तारकर्ली बीच। तारकर्ली बीच हे ठिकाण महाराष्ट्रातील एक सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे। या बीचवर आपल्याला अतिशय स्वच्छ व सुंदर समुद्र किनारा आणि खाडी यांच्या अनोख्या संगमातून तयार झालेले अद्भुत सौंदर्य पाहायला मिळते। तारकर्ली बीचवर पोहोचताच जणू आपल्याला स्वर्गाचा अनुभव येतो असे जरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही। या बीचवर असणारी बांबूची व सुपारीची झाडे पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाईल। तारकर्ली बीचवरील समुद्राचे पाणी इतके स्वच्छ व नितळ आहे की या पाण्यातील सौंदर्य अगदी सहज आपल्या डोळ्यांनी पाहता येते। या व्यतिरिक्त या ठिकाणी आपण स्क्यूबा डायव्हिंग आणि इतर साहसिक खेळ देखील खेळू शकतो। मालवण बस स्थानकापासून तारकर्ली बीच हे ठिकाण मात्र 6 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। तर मित्रांनो, आज आपण मालवण या ठिकाणची 10 पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। तुम्ही मालवणमधील कोणकोणत्या पर्यटन स्थळांना भेट दिली आहे किंवा देणार आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि हां, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील।